कल्पेश तुम्हाला स्ट्राइकवर पाहायला मिळाले आणि पहिली धाव धाव फलकावर नोंदवली गेलेली आहे टीम एंटी 11 कडून. बॉलिंग मार्गावर बॉलर तयार आहेत हेमंत पंचाच्या डावीकडून. स्ट्राइकवर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सुभाष. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, त्याला बीट करून बॉल मागे जातोय डी पॉइंटला. एका धावेला दोन धावांमध्ये बदललाय, दुसरीला तिसरीमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. दोन धावांवर समाधान व्यक्त केलं जाते. हे समाधान खूप महत्वाचं आहे, कारण समाधान झालं नाही तर ती रिस्क असते आणि रिस्क जर आली तर संघाला धोका होऊ शकतो. आणि म्हणूनच खूप चांगला पॉझिटिव्ह स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला स्क्रब द विकेट पॉइंटला. दत्तू गवळी साहेबांकडून लगातार दोन षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. एक शॉट म्हणजे एक धाव कमी असेल म्हणजे खाया पिया कुछ नाही, गेला सोडा बाराला. इतकी मेहनत घेतली पण त्या ठिकाणी फक्त एकच धाव आपण नोंदवणार आहोत. धावसंख्या दोन झाले आणि स्ट्राईकवर आता सुभाष. म्हणूनच प्रॉपर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल पॉपिंग क्रीजमध्ये तुमची बॅट ब्रश होत आहे की नाही. हेमंत तयार फॉर द विकेट. खूप चांगला स्ट्रोक आहे एक्स्ट्रा कव्हरला. ड्राईव्ह करताना बॉलला पाठवलंय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेष पार. गोलंदाजाने दिला मोका आणि फलंदाजाने खेचला अफलातून चौका. चार धावा. म्हणतात की मृगजळामागे धावून ध्येयप्राप्ती होत नाही, तुम्हाला तुमचा गोल सेट करावा लागतो आणि तोच केला या ठिकाणी सुभाष सुर्वेने चौकार आलाय. चार धावांनी धावसंख्या पोहोचते 6 वर. लगातार 3 षटकारांसाठी कॅश प्राइज आलेला आहे. ओव्हर द विकेट. हो यावेळी फटक्याची निवड चुकली, फटक्याची निवड चुकली. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी थर्ड अटेम्प्ट मध्ये रिले फिल्डिंग करताना कॅच कंप्लीट केलेली आहे. पहिला धक्का बसतोय टीम एंटी 11 ला. सुभाष बॅक टू पेव्हिलियन. थ्री सिक्स झिरो वन क्रमांकाची जे बुलेट बाईक आहे त्याची का चावी सापडली, चावी सापडले हरवली नाहीये तर बुलेट चे जे मालक आहेत 3601 तर आपण यायचंय आणि ती चावी कलेक्ट करायची आहे. 3601 क्रमांकाची बुलेट बाईक आहे, त्या बुलेट बाईकची चावी आम्हाला सापडलेली आहे. तर 3601 कोणाची ही बाईक असेल बुलेट असेल तर आपण ओळख पटवून ती चावी घ्यायची आहे. दरम्यान चौकाराचं प्रतिउत्तर गोलंदाजाने विकेट घेऊन दिलेला आहे आणि धावसंख्या आता पोहोचते 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ वन विकेट टीम एंटी 11. सुरुवात थोडीशी अडघते, सुरुवात थोडीशी बुचकळ्या टाकणारी आहे एंटी 11 या संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हेमंतची. चौकारांत थांबणं गरजेचं होतं, थांबला नाही. सुभाष यावेळेस बॅकफुटला बॅलन्स करून बॉलला केलंय पंच, बॉल सरळ जातोय स्वीपर कवर सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. लागोपाठ 3 चौकार. 3 चौकार कोणी जर खेचले तर दत्तू गवळी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपये दत्तू गवळी. बॉलर तयार हेमंत ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा क्लासिकल फॉलो थ्रू, बॉलला स्क्वेअर ड्राइव्ह करताना पाठवलेला आहे स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते, आउटफील्ड स्लो आहे. मिळतात या दोन धावा, तिसऱ्याचा प्रयत्न चालवला जाईल का तर नाही. दोन धावा धाव प्रकार पाहायला मिळतात, ऍड होत आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता 12 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर एंट्री 11 या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा, 1 गडी बाद, 1 गडी बाद 12 धावा एंट्री 11. महेश बेलकर बॉलिंग मार्गवर पाहायला मिळतात, ज्यांनी समालोचन करताना सुरेख 7 कोकणीपाडा प्रीमियर लीग मध्ये दिले. कल्पेश चौधरी यांची देखील 7 आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकावर एंटी 11 या संघाची पकड मजबूत पाहायला मिळाली. 12 धावा 1 गडी बाद. जरी लीड बॅटर सुभाष सुर्वे बाद झाले
तरी सुद्धा सूरजच्या वतीने चांगली फलंदाजी आपण आतापर्यंत पाहिलेली आहे। लागोपाठ दोन विकेट्ससाठी दत्तू गवळी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। लगातार दोन विकेट्ससाठी दत्तू गवळी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। महेश बेलकर बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत पंचांच्या डावीकडून। ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाइड लाइनच्या पलीकडून ट्रॅव्हल होणारा बॉल, वाइड बॉलचा इशारा, एकादावीचे होते वाढ। एंटी 11 या संघांमध्ये धावसंख्या पोहोचते आता 13 धावा, 13 रन्स ऑन बोर्ड। महेश बेलकर पंचांच्या उजवीकडून अराउंड विकेट, ऑन साइड ला बॅट स्विंग तर प्रॉपर आहे, एलिवेशन जास्त मिळालंय, डिस्टन्स कमी आहे। मिड विकेटला दोन क्षेत्ररक्षक पोहोचतायत, कॉलिंग मिस्टेक पण कॅच कॅरी होते, बसतोय दुसरा धक्का। एंटी 11 सूरज बॅक टू पॅवेलियन। कल्पेश बाद झाले, हा फलंदाज जास्त काय करू शकला नाही, कल्पेश फक्त एक धाव करून जेलच्या स्वरूपात वाजले। दत्तू गवळी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज, अर्जुन राऊत अर्जुनला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल। चांगलं क्षेत्ररक्षण अर्जुनच्या वतीने पाहायला मिळालंय, त्याचमुळे अर्जुनला दत्तू गवळी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे। धावसंख्या 13, 13 रन्स ऑन बोर्ड। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार पोहोचत आहेत, जे स्ट्राईक एंडला असतील। नॉन स्ट्राईक एंडला आपण सूरज यांना पाहतोय, 13 धावा। महेश बेलकर यांना सफलता मिळते, अराउंड विकेटने आलेत। अकुटपेचा बॉल हलक्या त्याने बॉलला स्टीअर केलंय, बॉल पोहोचतोय बॅकवर्ड पॉइंटला। इनफील्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण कंप्लीट होते तोपर्यंत मिळते एक धाव। एका धावाच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर। महेश बेलकर मीडियम पेस बॉलर, राइट आर्म अराउंड विकेट, स्ट्राइकर फलंदाज आहेत सूरज। यावेळेस फ्रंट फुटला आले जरूर, पण पाय तिरकस पुढे नेला असता तर हा स्ट्रोक एक्झिक्यूट झाला असता, फुटवर्कचा अभाव जाणवला आणि त्याचमुळे बॉल सरळ सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावला जातोय। डॉट बॉल, धावसंख्या थांबले 14 या आकड्यावर। अराउंड विकेट, महेश बेलकर पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर। चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे महेश यांनी। यावेळेस बॅकफुटला बॅलन्स केलं, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलंय क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी स्वीपर कव्हरला, ओव्हर एक्साइटमेंट दाखवताना पाहायला मिळाला आणि त्याची ओव्हर एक्साइटमेंट नडली। बॉल सीमारेषेच्या पलीकडे मिळतली या धावा चार चौकार। धावसंख्या पोहोचते आता 18 या आकड्यावर। प्रत्येक षटकामध्ये एक बाउंड्री आलेली आहे, पहिल्या षटकात सुद्धा आपण एक बाउंड्री पाहिली आणि या षटकात सुद्धा आता आपण बाउंड्रीज पाहतोय। लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा पेस देण्याच्या नादामध्ये वाईट बॉलचा त्या ठिकाणी फायदा होतोय फलंदाजाला मुख्यत्वे, आणि नुकसान होते महेश बेलकरचं आणि हिरण्य थंडर्सचं। धावसंख्या 19 झालेली आहे, 19 रन्स ऑन बोर्ड। चार बॉल डिलिव्हर झाले त्या षटकातले। बॅक ऑफ द हँड बट नॉट युजफुल, या ठिकाणी पिचिंगवर थोडंसं लक्ष द्यायला हवं महेश बेलकर यांनी, पण मात्र प्रत्येक बॉल आवेशाने हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांच्याकडून चुका होत आहेत आणि त्यांच्या चुकांमुळे नुकसान होते हिरण्य थंडर्सचं। धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर, 20 रन्स ऑन बोर्ड। बॉलर तयार महेश बेलकर, ड्राइव्ह केलाय बॉलला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे इनफील्डच्या आतमध्ये, पलीकडे जाऊन बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतोय। बॉल तर अडतोय पण मात्र थोडा क्षेत्ररक्षकापासून दूर जातोय आणि म्हणूनच ती संधी होती दोन धावा पूर्ण करण्याची आणि या त्या दोन धावांनी धावसंख्या पोहोचते आता 22 या आकड्यावर, 22 रन्स ऑन बोर्ड। शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधला। महेश सर्वतोपरी प्रयत्न करतायत चांगली गोलंदाजी हाताळण्यासाठी ओव्हर द विकेट। यावेळेस बघा व्यवस्थित बॅटच्या मधल्या भागावर बॉल कनेक्ट होत नाहीये, बॉल तर लँड होतोय फ्लाय स्लिपला मिळते ती एक धाव। दोन षटकांचा खेळ संपलाय, दोन षटकां समाप्तीनंतर धावसंख्या एन टी 11 ची 23 धावा दोन गडी बाद, 23 धावा दोन गडी बाद एन टी 11।
सोनादेवी रॉयल प्लेयर्स वर्सेस श्री पालायदेवी वॉरियर्स दोन्ही कॅप्टन्स तयारीत राहायचं आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करूया. आता सोनादेवी रॉयल प्लेयर्स आपले कॅप्टन पाठवून द्या. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस उरकून घेऊया. कोकणीपाडा गावातील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ आमचे हितचिंतक मार्गदर्शक व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. त्या सर्व मार्गदर्शकांचं हितचिंतकांचं आम्ही कोकणीपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं तसेच कोकणीपाडा ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. बॉलर त्या बॉलिंग मार्कवर संदीप येत आहेत. ऑन साइडला आडव्या बडीने खेळले आहेत. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. संदीपने बॉल केलाय कॅरी. धावाच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद आणि फलंदाज होते बाद सूरज बॅक टू पॅवेलियन. हॅलो. कोकणीपाडा रहिवासी संघाचे अध्यक्ष भालेरावसाहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन पोहोचत आहेत. टाळ्या तर झाल्या सूरजसाठी. त्याची छोटी पण उपयुक्त खेळी संघाला सामर्थ्य देऊन गेलेली आहे. आणि आता धावसंख्या आपण पाहतोय स्कोरशीटवर 23 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन पोहोचलेत. संदीपला सफलता मिळाली. स्टेप आउट झाले संदीपच्या विरोधात. हा क्लासिकल ऑन ड्राईव्हचा फटका. बॉल सरळ जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. धावसंख्या पोहोचते 29. आजच्या सकाळच्या सत्रातला हा पहिला षटकार नाहीये तर चौकार आहे. पंचांनी डिसिजन रिव्होक केलंय आणि हा चौकार म्हणजे षटकारासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. धावसंख्या 27 झाले 27. संदीप बॉलिंग मार्क पर तयार. राईट आर्म ओवर द विकेट. स्ट्राइक पर फलंदाज. स्टेप आउट. गती परिवर्तन. तुषार स्ट्राइक वर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा अग्रेशन ने खेळतोय. कधी कधी अग्रेशन उपयुक्त ठरते पण कधी कधी त्या अग्रेशनचा काही उपयोग होत नाही. या अगोदर चौकार प्राप्त केलेला आहे तुषारने. संदीप बघा, मी म्हणालो होतो की प्रत्येक वेळा अग्रेशन तुमच्या कामी येणार नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे माइंड रिडिंग कॅपॅसिटी असायला हवी. ती कॅपॅसिटी आपल्याला पाहायला मिळते संदीपची. तो फलंदाजाला ओळखतोय, पारखतोय, त्याचा पवित्रा ओळखून गोलंदाजी करतोय. धावसंख्या पाहायला मिळते 27 धावा 27. संदीप तयार फॉर द विकेट. फुल टॉस बॉल. स्टेप आउट झाले. तितकासा प्रॉमिसिंग एफर्ट नाहीये. बॉल पोहोचतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक थोडी घाई करताना पाहायला मिळाला. एका धावेला दोन धावत बदलायचं होतं. बदललं जात आहे. ऑन दि स्टंप थ्रो उपयोग होत नाही. दोन धावांची वळ. हा नो बॉल आहे. या ठिकाणी पंचांनी उंचीचा दाखला घेतला आणि या ठिकाणी 1/4 ओव्हरची ताकीद. म्हणजे एक बीमर फ्री हिटचा बॉल. राईट. अंपायर डिसिजन येईलच. येस, फ्री हिटचा बॉल. धावसंख्या पाहायला मिळते 30. मुक्त फटका खेळण्याची संधी पाहायला मिळालेली आहे. फलंदाज तर तयारीत आहेच मैदानाच्या आतमध्ये. तुषार आक्रमक खेळासाठी तो ओळखला जातो. फ्री हिटचा बॉल कुठे पाठवेल. चांगला बॉल खोलवट टप्प्याचा. ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय लॉंग ऑनला. बॉलवर पोहोचेल. बॉलिंग एंडला थ्रो करेल. तोपर्यंत होत आहेत या दोन धावा पूर्ण. दोन धावांची होते. पण धावसंख्या झाले 32 धावा. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 32. मग या ठिकाणी काही बक्षीस आलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच फर्स्ट सेमीफायनल फायनलचा जो असेल. 5 बॉल झाले. बाकी ओव्हर झाली. ओव्हर झाली. ओव्हर झाली. बघा आमच्या स्कोररचं लक्ष आहे म्हणून वेळीच आम्ही ते थांबवलं. एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32 धावा. काही बक्षीस आलेले आहेत मान्यवरांच्या माध्यमातून. ती आम्हाला मिळाली आहेत. सौजन्य आहे धीरजजी गाडगीळ वसंती भार. आणि ती कुठली बक्षीस आहेत या पुढच्या बॉल नंतर आपण ती सूचना प्रेक्षकांपर्यंत आणि खेळाडूंपर्यंत पोहोचवणार आहोत. बॉलर त्या बॉलिंग मार्कवर संदीप. ऑन साइडला स्लॉग हिट केलंय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. कॅच होते कॅरी. फलंदाज होतोय बाद. ज्या फलंदाजाने धुमाकूळ घातला होता तो फलंदाज तुषार म्हणत नाहीये हुशार होतोय चेलचीच्या स्वरूपात बाद. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 32. धीरज गाडगीळ वसंती विहार यांच्या वतीने काही बक्षीस आहेत. फर्स्ट सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच कॅश प्राईज 1000. सेकंड सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच कॅश प्राईज 1000. आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच जो असेल त्याला 1000. म्हणजे एकूण 3000 रुपयांचं बक्षीस सन्माननीय धीरजजी गाडगीळ यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांचा मी टाळ्या वाजून आभार व्यक्त करतोय. आपण या
खेळाडूंना प्रोत्साहित केलेत त्याबद्दल तुमचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. प्रकाश सुरकर आपण जरा व्यासपीठावर यायचं आहे. हेमंत महाले, हेमंत महाले आपणास विनंती. शेवटची षटक हाताळणी करण्यासाठी पहिल्यांदाच या डावामध्ये येतोय गणेश आणि स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच नितीन. नवीन फलंदाज सागर नॉन स्ट्राईक एंडला. एंगलचा वापर कसा करावा कधी करावा हे मात्र भान प्रत्येक गोलंदाजाला असायला हवं. जेव्हा आपण अराउंड विकेटने येतो त्यावेळेस पिचिंगवर लक्ष देणं गरजेचं आहे. पिचिंग प्रॉपर नव्हती, बाउन्सवर कंट्रोल नव्हता, बॉल वाईड लाईनच्या पलीकडून एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 33 धावा. बॅकफुटला गेले, बॉलला कट करण्याचा उद्देश पाहायला मिळाला, बॉल पोहोचते पॉइंटला, क्षेत्ररक्षण थोडस सुमार दर्जाचं पाहायला मिळालंय. मिळतात या दोन धावा, धावसंख्या पोहोचते 35. दत्तू गवळी यांच्याकडून लगातार 3 वाईड बॉलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला गोलंदाजांनो तयारीत व्हा. हेमंत महाले आपला स्वागत. बॉलिंग मार्कवर गणेश या षटकाची हाताळणी करताना स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. पण पेस बघा, पेस बघा, पण 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 पेस चांगला आहे, नो डाऊट. पिचिंग चांगली आहे, नो डाऊट. पण बॉल वाईडलाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय आणि म्हणूनच पंचाच्या वतीनं निरीक्षण परीक्षण केलं. भरत मेहर सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत बॉलिंग एंडला. एकदा वाईड बॉलची मिळेल. राजेश कदम सर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड. दोन वाईड झाले तर 1000 रुपये. दत्तू गवळी यांच्याकडून ऑन साईडला बॅट स्विंग प्रॉपर आहे, एलिव्हेशन तितकंसं मिळत नाही. बॉल पोहोचते मिड विकेटला, थ्रो होतोय बॉलिंग एंडला, थ्रो थोडासा अपेश मिळत आहेत या दोन धावा. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? बॅटिंग एंडला थ्रो चुकतोय. आता तिसरीचा प्रयत्न होणार आहे. बघा एक एक चूक लक्षात घ्यावी लागेल तुम्हाला, कारण त्या चुकांमुळे मात्र दुसऱ्या डावामध्ये तुमच्या संघावर दडपण येणार आहे. मिळतात या 3 डावा, धावसंख्या पोहोचते 39 या आकड्यावर, 39 रन्स ऑन बोर्ड. बॉल फेकून झालेत या षटकातले आतापर्यंत 4, 2 फेकून झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ अजून आहे, बाकी आहे. थोडंसं लांबलेलं हे षटक राहिलेलं आहे. वाईट बॉलची हाताळणी आपल्याला या षटकात पाहायला मिळाली आणि म्हणूनच हे लांबलेलं षटक आतापर्यंत हाताळतोय गोलंदाज गणेश. तर सोनादेवी रॉयल प्लेयर्सचे कॅप्टन आले असतील तर आपण तयारीत राहा. आपण टॉस करूया इनिंग ब्रेक मध्ये. अराउंड विकेट गणेश, लेडिंग एज, बॉल लँड होतोय लेग स्लिपला. यष्टरक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एकदा होते पूर्ण. आता कुठलीच घाई गडबड केली नाहीये फलंदाजांनी, कारण अजूनही या डावातले 3 बॉल्स बाकी आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 40 झाले, 40 धावा, 4 गडी बाद, टीम एंट्री 11. गणेश शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय, स्लॉग ओव्हरची जबाबदारी स्वीकारतोय. अशा वेळेला जेव्हा दोन बॅटर्स मात्र जबरदस्त आग ओकणारी फलंदाजी करतायत. ऑन साइडला खूप चांगला बॅट स्विंग, बॉल गॅप मध्ये आहे आणि बॉल सरळ जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, इन टू द गॅप, चौकार 4. या 4 धावांनी धावसंख्या 44 या आकड्यावर पोहोचते, 44 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 आफ्टर 4.4 3.4. ओ रिव्हर्स सेट करायचा होता, बॉल तर व्यवस्थित एक्झिक्यूट झाला नाहीये. ज्या ठिकाणी खेळायचं होतं पॉइंटला, पण बॉल पोहोचतोय थर्डमॅनला, मिळते एक धाव. एखादा विचिवाड, धावसंख्या पोहोचते 45 या आकड्यावर, 45 रन्स. खूप वेगवान फलंदाजी पाहायला मिळते एनटी 11 या संघाकडून या शेवटच्या षटकामध्ये, जी अपेक्षा खऱ्या अर्थाने आपण केली होती, कारण एनटी 11 हा संघ देखील टेबल टॉप येणं मध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करतोय. फुल टॉस, इनसाइड एज, बॉल पोचतोय अगदी क्रीजच्या पलीकडे, यष्टरक्षक बॉल अडवेल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न चालवला जातोय आणि तो प्रयत्न पूर्ण होतोय. या ठिकाणी काय झालं तर बेल्स डाऊन झाले का अंपायर? वेल्स डाऊन झाले नाही, म्हणजे दोन धावा असतील. बघा यालाच म्हणतात नशिबाजी साथ, आणि तुमच्या वतीनं प्रत्येक गोष्टीला कॅज्युअली घेण्याचा प्रयत्न, इतकं कॅज्युअल तुम्ही राहू शकत नाही. या दोन धावा पूर्ण होणार आहेत. दोन धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 47 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज, 24 बॉल्स, 48 धावांची गरज. टीम हिरण्य थंडर्स.
बघा अजून एक बक्षीस सन्माननीय धीरज गाडगे व संदीपवर यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे. जो संघ अंतिम सामना जिंकणार आहे त्या अंतिम विजेत्या संघाला 2000 रुपये कॅश सन्माननीय धीरज गाडगे यांच्या वतीने जाहीर करण्यात आले. टाळ्या होऊन जाऊ द्या सन्माननीय धीरज गाडगे यांच्यासाठी 3 मॅन ऑफ द मॅच साठी 1000 1000 1000 आणि त्यानंतर अंतिम सामना विजेत्यासाठी 2000 रुपयांचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे. धन्यवाद. चला शतर्ष लगेच लावून घ्या एंटी 11. लगातार 6 बॉल 6 षटकारांसाठी सन्माननीय ललितजी खैरनार यांच्याकडून 36 ऑलस्टारचे ललितजी खैरनार यांच्याकडून 36000 रुपयांचा कॅश प्राइज. लगातार 6 बॉल 6 षटकार सन्माननीय ललितजी खैरनार ऑलस्टार यांच्याकडून रोख रक्कम 36000 रुपयांचा कॅश प्राइज दिले जाणार आहे. बक्षीस आम्ही घेतोय आणि त्यावर जीएसटी लागेल कमिटी मेंबरचा. लगातार 5 षटकारांसाठी 1000 रुपये दत्तू गवळी यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या एंटी 11. 2 बॅटर्स हिरण्य थंडर्स लगेच मैदानाच्या तुम्ही पाठवून द्यायचे प्लीज. हॅलो. कोगनीपाडा प्रीमियर लीग पर्व पहिले या लीगसाठी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. विशेष आभार सर. 2 बॅटर्स हिरण्य थंडर्स जास्त वेळ जातो मित्रांनो. बघा आज 10 सामन्यांचं वेळापत्रक पूर्ण करायचं आहे आणि 6:30 वाजेपर्यंत बक्षीस समारंभ रुकायचा आहे त्याचमुळे आम्ही त्या सूचना करतोय. हॅलो. कोगनीपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. विशेष आभार हेमंत महाले यांचं की ज्यांनी एवढं मोठा एवढी जागा त्यांचं जे गार्डन आहे त्या खेळासाठी दिलं विनामूल्य दिलेलं आहे त्यामुळे त्यांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. बॅक टू बॅक 2 4 बॅक टू बॅक 2 षटकार बॅक टू बॅक 2 विकेटसाठी दत्तू गवळी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज जाहीर करण्यात आलेला आहे. आणि गिरीश गवळी यांनी जर कॅच पकडली तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज अनाऊन्स झालेला आहे. गिरीश गुरव यांनी जर कॅच टिपली तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज अनाऊन्स झालेला आहे. बॅटर तुम्हाला पाहायला मिळत आहेत बेलकर पाहायला मिळत आहेत स्ट्राईक एंडला महेश बेलकर ऑफस्टमच्या बाहेर पोहोचले ऑन साइडला पुल केलंय बॉल पोहोचते स्क्वेअर लेगला 2 क्षेत्रक्षक करतायत बॉलचा पाठलाग बॉल पोहोचेल डीप मध्ये अक्षरशः त्या ठिकाणी तन मन धन झोकलेलं आहे बॉल अडवण्यासाठी पण आपल्या संघासाठी एक धाव वाचवलेली आहे. मिळतात या 3 धावा हिरण्य थंडर्स या संघाला.
करायचा आहे 48 धावांचा पाठलाग आणि 48 पैकी पहिल्याच बॉलवर महेश बेलकर यांच्या वतीने 3 धावांचा स्ट्रोक आलेला आहे. कल्पेश बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज असणार आहे हर्षल. हर्षल ऑन स्ट्राइक. 30 या सेकंदच्या हातमध्ये ऑफ साईडला आपण पाहिलं तर पॉइंट कव्हर पॉइंट कव्हर मिड ऑफ थोडासा वाईडिश आपण पाहतोय. मिड ऑन लेग क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला एक स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे. 30 या सेकंदच्या बाहेर आपण पाहतोय लॉंग ऑन आहे मिड विकेट. यावेळेस बॉलला हॅमर केलाय क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला बॉलला कॅरी करेल थ्रो करेल बॉलिंग एंडला तोपर्यंत पूर्ण होते एक धाव. बघा टाळ्यांचा कडकडाट आता प्रत्येक बॉलवर तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. सर्व आमचे सुज्ञ प्रेक्षक जाणकार आहेत आणि चांगल्या खेळाला समर्थन देत आहेत असं चांगला प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला लाभलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा झाले. कल्पेश बॅकफुटला बॅलन्स करून टाचांवर बॅलन्स करून बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न महेश बेलकर यांचा पाहायला मिळाला आणि स्ट्रोक कनेक्ट झाला नाही तर ती स्पष्ट निराशा सुद्धा त्यांच्या देहबोलीवर पाहायला मिळाली कारण पूर्वानुमान होता या स्ट्रोकचा. धावसंख्या 4. यावेळेस ऑन साईडला काही अंशी आडव्या बडीने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पोहोचते लॉंग ऑनला मिळते एकच धाव. चांगलं फील्ड प्रोटेक्शन आपण पाहतोय. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला आणि एक क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. धावसंख्या आपण पाहतोय 5 झाले. 5 रन्स ऑन बोर्ड नो लॉस एक पॉझिटिव्ह स्टार्ट्स मिळवण्याच्या उद्देशाने चांगली धावसंख्या उभारून ते स्ट्रोक खेळले जातात. ऑन साईडला पुल केलंय क्षेत्ररक्षक नाहीये काऊ कॉर्नरला बॉल जातोय वन बाउन्स घेऊन सीमा रिषापार. मिळतील या धावात 4 चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते आता 9 या आकड्यावर. चांगलं स्ट्रोक सिलेक्शन आहे या मैदानामध्ये. आपण खेळताना तुमच्या ताकदीवर तुम्हाला भरोसा ठेवावा लागेल कारण वाऱ्याचा प्रभाव या ठिकाणी फलंदाजांना फायदा देत नाहीये आणि म्हणूनच तुमच्याकडे दुप्पट ताकद असायला हवी स्ट्रोक सिलेक्ट करताना. आणि सर्वात महत्त्वाचं आहे टायमिंग. ते टायमिंग आणि ताकद यांचं संमिश्रण जर व्यवस्थित तुम्ही प्राप्त केलं तर जास्तीत जास्त धावा नक्कीच मिळू शकतील या दिवसामध्ये. ऑन साईडला पुल केलंय क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. इनपुटच्या पलीकडे जाऊन बॉल कॅरी करतोय तोपर्यंत पूर्ण होते एक धाव. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असणार आहेत 18 बॉल्स 38 धावांची गरज. आपण पाहत आहेत कोकणीपाडा प्रीमियर लीग पर्व पहिलं. गिरीश गुरव हात वर करा. गिरीश गुरव कोण आहेत? हा जर गिरीश गुरव यांनी कॅच घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राईज. अमोल रहाटे आणि काहीतरी आवाज येतोय आजूबाजूने आपण समजून घ्या कसला आहे. तर गिरीश गुरव यांच्यासाठी कॅश प्राईज आहे 500 आणि 1000. एकूण 1500 कॅश प्राईज आहे. कॅच कॅरी केली तर गिरीशला गोलंदाजी मिळायला पाहिजे का? प्रेक्षकांचा प्रतिसाद काय सांगतोय. गिरीशला गोलंदाजी मिळायला पाहिजे नाहीतर ते उपोषणाला बसतील. बॉलर तयार अंकुश. धावांना अंकुश लावण्याच्या उद्देशाने अंकुशला बोलवलं आणि पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली. कॉर्ड बियांच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. हर्षल बॅक टू पवेलियन. पहिला गडी बाद होतोय. अटॅकिंग बॅटर हर्षाला परतावं लागतंय आणि हर्षाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. गणेश येतोय. गणेश भोईर ठाणे जिल्ह्याच्या आपण एका पश्चिमेच्या कोपऱ्यावर आहोत. पुढे येऊरचं गाव त्या अगोदर कोकणीपाडा गाव आणि त्यानंतर वसंत विहार वगैरे परिसर तुम्हाला पाहायला मिळतो. शांत परिसर म्हणून ओळखला जातो. फोर्स करण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल प्रॉपर फुटवर्क जुळून येत नाहीये स्ट्रोक खेळण्यासाठी आणि म्हणूनच हवी होतोय गोलंदाज अंकुश. पहिल्याच बॉलवर अंकुशला सफलता मिळाली. पुढचा बॉल डॉट आलेला आहे. 48 धावांची गरज होती.
आतापर्यंत बनवल्या 10 धावा जिंकण्यासाठी 16 बॉल्स मध्ये 38 धावांची गरज आहे. 16 बॉल्स 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. ओवर द विकेट अंकुश तयार. स्टेप आउट झाले. बॅटची बॉटम एज. बॉल पोहोचतोय शॉर्ट मिडॉनला. गोलंदाज स्वतः बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळाला अंकुश. तोपर्यंत ती वेगाने एकदा पूर्ण केली. फॉलो थ्रू मध्ये थोडासा गडबडला अंकुश आणि म्हणूनच धावची संधी चालून आली होती पण ती आपल्या संघाच्या नावावर करता आली नाही अंकुशला. धाव संख्या जाते 11 या आकड्यावर. 11 रन्स अंकुश ओव्हर द विकेट. महेश बेलकर ऑन साइड ला पुल करण्याच्या उद्देशाने बॉलला खेळलंय पण हा फटका मात्र फसलाय. शानदार कॅच ठिकाणी कॅरी झालेला आहे. महेश बेलकर यांना यस यस संपर्क त्या ठिकाणी झाडांना संपर्क झाला तर कॅच नसेल. हा नियम आम्ही काल पहिल्या सामन्याच्या दरम्यान सांगितला होता त्याचमुळे आता नशिबाची साथ मिळते महेश बेलकरला. मिळत्यात एकंदरीत या 2 धावा आणि 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 12-13 या आकड्यावर. स्टेप आउट झाले. क्लासिकल अँड कन्व्हिन्सिंग ऑन ड्राईव्ह. बॉल कॅरी होतोय वाईड ऑफ लॉंग बॉलला. महेश बेलकर यांचा वेग बघा पण मात्र त्या ठिकाणी ते पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत का. पंचांकडे अपील केले आणि फलंदाज सेफ आहे. मिळतात या 2 धावा. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. काय अग्रेशन आहे महेश बेलकरचं. काय डेडिकेशन आहे महेश बेलकरचं. 48 धावांचा पाठलाग करायचंय. मोठे स्ट्रोक तर हवे आहे त्या उद्देशाने तो प्रयत्न होत आहेत आणि जर ते होत नाही आहेत कम्प्लीट तर सिंगल डबल वर ते लक्ष घालतात. यालाच म्हणतात अभ्यास क्रिकेट या खेळाचा जो महेश बेलकर यांच्या वतीने आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 15 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 33 गरज. 15 धावा धावफलकावर 33 धावांची अजूनही गरज आहे. आतापर्यंत या षटकात बॉल डिलिव्हर झालेत 5. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला. अंकुश तयार ओव्हर द विकेट. शफल झाले. अक्रॉस द लाईन ऑन साइडला हॉरिझॉन्टल स्ट्रोक खेळलाय. एकदा पूर्ण होते. यावेळेस डेंजर एंडला महेश बेलकर पोहोचतील का. तर यस डेफिनेटली पोहोचतील. मन में है विश्वास. पूरा है विश्वास. 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 17. जिंकण्यासाठी 12 बॉल्स मध्ये 31 धावांची गरज. 12 बॉल्स 31 धावांची गरज. बारा चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. 12 बॉल्स 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम हिरण्य थंडर्स. पण अजूनही संदीपचं येणं बाकी आहे राईट. संदीप काल सुरुवातीला सलामीला आले होते पण आज क्रमबदल केलाय पण तो क्रमबदल तुर्तास उपयोगी पडत नाही आहे कारण हर्षल झटपट बाद झाले. गर्णीचा स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्ट्राईक एंडला ते आता आहेत आणि या पुढच्या 2 षटकांमध्ये 15 आस्किंग रनने खेळावं लागणार आहे हिरण्य थंडर्स या संघाला. नवीन बॉलर तिसऱ्या क्रमांकावर येतोय. तुषार येतोय बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेट ड्राईव्ह केलंय. बॅट अँड पॅड मधला बॉल. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनचा. येतोय पुढे बॉलवर पोहोचेल. थ्रो बॉलिंग एंडला आणि रिस्क स्वीकारली होती महेश बेलकर यांनी पण फायदा होतोय. काय ऊर्जा आहे महेश बेलकर यांच्याकडे. पहिल्या बॉलपासून ते धावतायत आणि खूप चांगल्या पद्धतीनं तो त्यांचा आत्मविश्वास त्यांच्या कामी येतोय. 2 धावांच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड. राऊंड विकेट. फुल टॉस कन्वर्ट केलाय एरिया स्ट्रोक मध्ये पण क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. कॅच कॅरी फलंदाज होतोय बाद. गणेश बॅक टू पेव्हिलियन. दहा बॉल्समध्ये 29 धावांची गरज आहे. संदीप सुर्वे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असतील आणि टीम कॅप्टन आहे आणि कॅप्टन थोडेसे उशीर आले असंच कुठेतरी जाणवू लागलंय. 48 टार्गेट होतं आणि 48 टार्गेटचा पाठलाग करताना ते 4th क्रमांकावर आलेले आहेत आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या 19 झाली. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 10.
म्हणजेच या धावांचा डोंगर पार करण्यासाठी षटकार आणि चौकारांची शिडी वापरावी लागणार आहे टीम हिरण्य थंडर्सला। आतापर्यंत या डावामध्ये एकच चौकार आलेला आहे हर्षलच्या बॅटमधून, त्या व्यतिरिक्त षटकारांचा अभाव आज पूर्ण सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जाणवला। बॉलर तयार बॉलिंग मार्कवर तुषार अराउंड विकेट, चांगला बॉल फुललेनचा ऑन ड्राइव्ह केलाय, बॉल पोहोचतोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, बॉलिंग एंडला होतोय थ्रो, महेश बेलकर थांबण्याचं नाव नाही घेणार, आपल्या संघासाठी झुंज देणार, आपल्या संघाचा विजय सुनिश्चित करणार त्याच आवेशाने त्यांचा खेळ पाहायला मिळालाय। दोन धावांचे होते वाढ, धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर, जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज, बॉल शिल्लक असणार आहेत 9 बॉल्स 27। स्लोवर वन इज द बेस्ट वे टू स्टॉप अ अटॅकिंग बॅटर, तेच पाहायला मिळालं। आणि आता संदीप सुर्वेला अडवलं जाते बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, गुडलेनला बॉल पिच केला आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉलिंग पाथ डॉट। यावेळेस पेस तर बघा, एखाद्या स्पीडोमीटरचा काटा वाकला असता इतक्या वेगानं हा चेंडू हाताळलेला आहे गोलंदाज तुषारने, खूप त्रस्त करतोय तो फलंदाज संदीपला। गोलंदाज मनात विश्वास घेऊन गोलंदाजी करतोय आपल्या संघाच्या हितासाठी। शेवटचा बॉल असेल या षटकाचा, धावसंख्या 21 झाले, 27 ची गरज, 7 बॉल। हातभर बॉल वळलाय आणि त्याचमुळे पंचाच्या वतीनं निरीक्षण केलंय, व्हाइट बॉलच्या रेंजच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल झालाय, एका दावीची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर, जिंकण्यासाठी अजूनही 7 बॉल्स 26 धावांची गरज, 7 बॉल 26 धावांची गरज। शेवटचा बॉल थर्ड ओव्हर स्ट्रेट डाउन द ग्राउंड, पण यावेळेस एलिव्हेशन आणि डिस्टन्स दोन्ही सुद्धा कमी पडलं, पण बॉल सरळ जातोय स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर, मिळतील या धावा 4 चौकार, 4 धावांचे होते वाढ, धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर, जिंकण्यासाठी 6 बॉल्स 22 धावांची गरज, 6 बॉल्स 22 रन्स रिक्वायर्ड टू विन। आयुष्यात कठीण परिस्थितीत संघर्ष केल्यानंतर तुमच्यामध्ये एक संपत्ती विकसित होत असते जिला म्हणतात आत्मविश्वास, तो आत्मविश्वास आता बळकावा लागणार आहे संदीप आणि महेश या दोन फलंदाजांना। आतापर्यंत महेश यांनी करून दाखवलेलं आहे, संदीपने तिसऱ्या षटकात शेवटच्या बॉलवर एक चौकार खेचलाय, त्यामुळे या खेळपट्टीचा अंदाज या दोन्ही फलंदाजांना आलेला आहे। पाहूया शेवटच्या षटकाची हाताळणी करण्यासाठी कोण येतोय, तर नितीन येतोय शेवटच्या षटकासाठी, 6 बॉल्स मध्ये 22 धावांची गरज विजयासाठी असणार आहे हिरण्य थंडर्सला, 6 बॉल्स 22 धावांची गरज। 30 या सकाच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट, स्क्वेअर लेग, 30 या सकाच्या बाहेर टी स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि स्वीपर कव्हर, असं पारंपरिक क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे फलंदाजांसाठी। जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, बघा आजचं 10 सामन्यांचं वेळापत्रक आहे आणि आजच बक्षीस समारंभ पूर्ण करायचा आहे, सुरुवात चांगली केली आपण या स्पर्धेची, समारोप देखील तितकाच शानदार झालाच पाहिजे, तरच या स्पर्धेला पूर्ण वर्षभर लक्षात ठेवता येईल। 6 बॉल्स 22 धावांची गरज, बॉलर तयार राउंड विकेट नितीन, फुल टॉस ऑपॉर्च्युनिटी, बॉलला खूप चांगल्या पद्धतीने स्विंग करताना पाठवून दिलंय वाईड ऑफ मिड विकेट सीमारेषा पार। आजच्या सकाळच्या सत्रातला हा दुसरा षटकार येतोय बेलकरच्या बॅटमधून, आता जिंकण्यासाठी 5 बॉल 16 धावांची गरज, 5 बॉल 16 धावांची गरज। जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील, ती जिद्द आता महेश बेलकर यांची पाहायला मिळते। धावांची भूक पूर्ण करण्यासाठी तसे स्ट्रोक यायला हवे आणि तेच स्ट्रोक आता मोक्याच्या क्षणाला महेश बेलकरच्या बॅटमधून येत आहेत। 6 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज असताना आता 5 बॉल्स मध्ये 16 धावांची गरज, 5 बॉल्स 16 रन्स रिक्वायर्ड टू विन, हात खुललेत महेश बेलकरने शेवटच्या षटकामध्ये, पण त्यांना अडवण्याचा सशर्त प्रयत्न केला जाईल का पाहूया। दरम्यान एकदा पूर्ण होते एकाच धावेवर संदीपचा थांबण्याचा सल्ला, आता जिंकण्यासाठी 4 बॉल्स मध्ये आवश्यकता आहे 15 धावांची, 4 बॉल्स 15 धावांची गरज आहे। सामना खूप चांगल्या नाट्यमय वळणातून पुढे जात चाललेला आहे, अजूनही क्लायमॅक्स काय आहे तुम्हाला सुद्धा ठाऊक नाही,
आणि आम्हाला सुद्धा ठाऊक नाहीये. दोन संघ जिद्दीच्या खेळाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. दोन्ही संघांना माहिती आहे गुणतालिकेमध्ये आपण वर नाही आहोत. गुणतालिकेमध्ये वर येण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. स्ट्राइक वर संदीप आहे. चार बॉल्स मध्ये 15 ची गरज. फुल टॉस बॉल ऑन साइड ला बॉल मात्र पोहोचतोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं मग वादळ उठवायचं. वादळ उठवलंय 7 धावांचं. संदीप सुर्वेने धावसंख्या पोहोचते 39 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 3 बॉल्स मध्ये 9 धावांची गरज. तीन बॉल्स 9 धावांची गरज आहे. पूर्णपणे गोलंदाजाची पिसक काढायचीच, तोच अविर्भाव फलंदाजांचा राहिलेला आहे. एक षटकार महेशच्या बॅट मधून, एक षटकार संदीपच्या बॅट मधून, 3 बॉल्स मध्ये 9 ची गरज. बॉलर तयार हो यावे. फटक्याची निवड चुकली आणि चांगलं प्रतिउत्तर गोलंदाज नितीनच्या वतीनं पाहायला मिळालं. आता इक्वेशन आहे 2 बॉल 9 ची गरज. संदीप बॅक टू पॅवेलियन. चला प्रॉपर्टी मध्ये काय वाद असतील तर काय माहित नाही, पण आता मैदानाच्या आतमध्ये हे दोन भाऊ तुम्हाला पाहायला मिळत. एका बाजूला महेश बेलकर आणि एका बाजूला रोशन स्ट्राईकला आणि नितीन बॉलिंग मारा. सॉरी म्हणजे आपण वेगवेगळ्या संघामध्ये आहोत. ठीक आहे, आता 2 बॉल्स मध्ये 9 ची गरज आहे. नितीन आणि रोशन या दोन भावांमध्ये आता तो संघर्ष पाहायला मिळेल. पण जो रोशन आहे तो नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईकला महेश बेलकर आहेत. सॉरी माफ करा, नवीन नियमाप्रमाणे स्ट्राईक वर रोशनलाच थांबावं लागेल. 2 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 9 ची गरज आहे. म्हणजेच पुढच्या बॉलवर कमीत कमी 4 धावांचा एक अटॅकिंग स्ट्रोक येणं बंधनकारक राहील. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. ही देखील सूचना आम्ही आवर्जून करतोय जेणेकरून वादाची अपेक्षा नको. चांगलं प्रतिउत्तर नितीनने दिलं, संदीपला बाद केलं. 2 बॉल्स मध्ये 9 ची गरज. गती परिवर्तन, बॅक ऑफ द हँड, प्रॉपर बॉल सिलेक्ट केलेला आहे. आणि दरम्यान आता शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलोय. 1 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. या षटकामध्ये 2 षटकार आले. वाटलं होतं की सामना शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचेल, पण पोहोचलाय. पण थोडासा ऍडव्हान्टेज आहे गोलंदाजी करणाऱ्या अँटी 11 या संघाला. कारण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये 8 धावा मिळतील असा कुठलाच स्ट्रोक नाही. पण गोलंदाज जर चुकला तर मिळू शकताय ऑन साइड आडव्या बाटीनं. खेळायचा प्रयत्न फसलेला आहे. बॅटची बॉटम एज, बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला. अशा पद्धतीने सामना जिंकलेला आहे 6 धावांनी एनटी 11 संघ. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम हिरण्य थंडर्स. हॅलो एनटी 11, हॅलो हॅलो हॅलो